शिंदेगडाचे आमदार उदय सामंतांच्या गाडीवर काल पुण्यामध्ये हल्ला झाला, पण या हल्ल्याचं कनेक्शन थेट हिंगोलीशी जोडण्यात येतंय आणि यामागे कारण आहे ते हिंगोलीचे शिवसेना संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी बंडखोर आमदारांविरोधात केलेलं चिथावणीखोर वक्तव्य. काय आहे नेमकं हे सगळं प्रकरण, पाहूया त्या रिपोर्टमधून. मंगळवारी रात्री 9 वाजता शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांची पुण्यात गाडी फोडली गेली. पण त्याचं प्लॅनिंग हे 24 तास आधीच हिंगोलीमध्ये झालं होतं का? हा प्रश्न विचारण्याचं कारण हिंगोलीचे शिवसेना संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांचं हे विधान. सगळ्यांना माझं आव्हान आहे, ज्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ह्या गद्दारांच्या गाड्या ज्या गावामध्ये येतील आणि पहिली गाडी जो फोडेल त्याचा इकडे हिंगोलीत बबनरावांनी वक्तव्य केलं आणि तिकडे पुण्यात शिवसैनिकांनी ते वक्तव्य खरं करून दाखवलं. आणि पुणे पोलिसांनी थेट थोरातांना अटक केली. बबन थोरातचा मी स्टेटमेंट पाहिला हिंगोलीचा, तो स्टेटमेंट सर्व तपासून त्यांच्यावर भी कारवाई केली जाईल. शेवटी बबन थोरात काही या ठिकाणी देशामध्ये राज्यामध्ये काही त्याला आगळा वेगळा बोलण्याचा अधिकार दिलेला नाही आहे. उद्धवजीने सांगितलं होतं का तुम्ही असा बोला आणि त्यानंतर लोकांमध्ये चेतावणी येईल आणि मग लोक असे घडतील, तर मग उद्धवजीवर भी कारवाई करावं लागेल. तिकडे बबनराव थोरातांनी अशी चिथावणीखोर भाषा केली आणि नांदेडमध्ये याच वक्तव्याची अंमलबजावणी करण्यासाठी बैठक झाली. इतकंच नाही तर गाडीच नव्हे तर तोंडही फोडण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला. ये आल्यावर गाड्याच नाही त्याचं तोंड पण फोडू, ये येऊ द्या. तुम्ही आज असं म्हणजे वाईट जे आज तुम्ही सांगता आम्हाला की गाड्या फोडणार का, नक्कीच तुम्हाला आम्ही गाड्या फोडू, तोंडाला काळं लावून त्याचा व्हिडिओ टाकू, त्याची काही काळजी करू नका. शिवसैनिक त्याच्यासाठी समर्थक आहे. शिवसेनेत राहून शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या हरामखोराला नांदेडमध्ये आल्यावर आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देणार. नांदेड जिल्ह्याच्या वतीने गाड्या फोडण्यात येतील, हिंगोलीच्या वतीने देगलूर जे काही नांदेड जिल्ह्यात जोडे तालुके त्यांच्या वतीने शिवसेना शिवसेनेच्या स्टाईल मध्ये त्यांना उत्तर देईल. आजपर्यंत शिंदेगड आणि शिवसेना यांच्यात आलेल्या वितुष्टानंतरही दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांनी संयम ठेवला होता. सुरुवातीच्या काळात कार्यालयांवरच्या हल्ल्यांच्या 1-2 घटना सोडल्या तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे या सर्वांनीच आपापल्या कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला होता. पण आता हा संयम सुटत चाललाय का? अशाच पद्धतीने आमच्या आमदारांवर हे हल्ले करत असेल तर ना इलाजाने आम्हालाही त्यांच्या आमदारावर त्यांच्या नेत्यावर हल्ले करावे लागतील. कारण की असं तर नाही आहे का एकीकडून मारायचं आणि दुसऱ्याकडून फक्त बघायची भूमिका घ्यायची, असं नसतं कधी. शिवसेना प्रमुखांची तर आम्हाला शिकवणच आहे की अंगावर आलं तर शिंगावं घ्या. आमच्या ठिकाणी ते नवीन नाही आहे, पण हे भ्याडपणाचा हल्ला अशा पद्धतीने करायचं, हाताला दगड बांधायचे आणि काच फोडायची आणि जायचं, हे काय मैदानीचं लक्षण नाही ना. त्यामुळे आता शिवसेना आणि शिंदे गटात
रस्त्यावरचा राडा सुरू होणार का? नांदेडहून धनंजय सोळंके आणि हिंगोलीहून माधव दिपकेसह निलेश भुदावले, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।